राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार 15 ते 20 आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. असं आहे, सत्ता तर आहेच, सत्ता स्थापन करायची गरज नाही आहे. पण अजित पवार यांनी जेव्हा पहाटे पहाटे शपथ घेतली तेव्हाही मी 10 दिवसांनी सांगितलं होतं की अशा अशा प्रकारे भागीत होणार आहे, NCP आणि भाजप सरकार स्थापन करणार आहे. ते स्थापन झालं होतं, पण अचानक पवारसाहेबांच्या धर्मसंकटामुळं कुठं तिथं अडचण आली. पण आता अजित पवारसाहेब जे आहे ते 33 महिन्याच्या महाविकास आघाडीसोबत राहून गुदमळ झालेलं आहे. म्हणजे माणसाचा जे श्वास जो आहे जेव्हा गुदमळतो अशा प्रकारची परिस्थिती अजित पवारांची झालेली आहे. आणि अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे आपसामधले जे संबंध आहे, जे एकामेकाला ते दोघंही जण जोडून घेतात, एकामेकाचे ला सांभाळून घेतात, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचा सुद्धा विश्वास आहे. पण त्या विश्वासाने मला असं वाटते की कुठलाही राजकीय भूकंप याला म्हटल्यापेक्षा हे भागीतच होतं की सरकार उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी कुठेही मन लावून त्या सरकारमध्ये काम केलं नाही, कारण की ते सरकार कामच करत नव्हतं. आणि उद्धव ठाकरेंच्या फक्त एकेरी धोरणामुळं अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न ते अर्धवट राहिले, आणि ते देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन ते राहिलेले स्वप्न पूर्ण करतील अशा प्रकारचं भागीत आहे. तुम्ही जसं म्हणता, मग आता जर अजित पवार भाजपसोबत गेले तर शरद पवारांचा हिरवा कंदील असेल का त्यांना? आता असं आहे, पवारसाहेबांचे आणि मोदीजींचे काय संबंध आहे हे अख्ख्या देशाला महाराष्ट्राला माहीत आहे की पवारसाहेबांचा रिस्पेक्ट मोदीजी करतात आणि पवारसाहेबसुद्धा मोदीजींचा रिस्पेक्ट करतात. आत्ता 8 दिवसाआधी पवारसाहेबांनी सांगितलं होतं की हे मुद्दे महत्त्वाचे नाही आहे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जे बोलतात. तसं आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी सिल्वर वॉकर जाऊन पवारसाहेबांचे पाय पकडले, हे सगळ्या महाराष्ट्राने पकडलं पाहिलं. जेव्हा पवारसाहेबांनी एक वक्तव्य केलं तर उद्धव ठाकरेला मातोश्रीवरून डायरेक्ट सिल्वर वॉकर जावं लागलं, पवारसाहेबांचे पाय पकडायला लागले. आदित्य आणि संजय राऊतला तर असं वाटत होतं, तुम्ही जर सिल्वर वॉकर पाहिलं की त्यांना कोणी मारलं का पकडून, अशा प्रकारचे चेहरे झाले होते त्यांचे. म्हणून त्यांना माहीत आहे की पवारसाहेबांनी जर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा हात काढला तो उद्धव ठाकरेंसोबत 2 आमदारसुद्धा राहणार नाही, आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण मट्टीमोल होऊन जाईल. आणि ही परिस्थिती उद्धव ठाकरेंना माहीत आहे, म्हणून जे भरली मूठ झाकलेली जी आहे, थोडी मूठ उरलेली आहे उद्धव ठाकरेंची, ते फक्त पवारसाहेबांमुळे राहिलेली आहे. आणि पवारसाहेबांच्याच परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जाणार आहे. आणि कधीपर्यंत ह्या सगळी प्रोसेस पार पडेल असं वाटतं? तुम्हाला सांगतो, जेव्हा मोदीजी अमित शहाजी हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार भाजपसोबत जातील. देशाचे पंतप्रधान गृहमंत्र्यांचा हिरवा कंदील केव्हाही कुठल्याही क्षणी येऊ शकते, आणि तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होईल.